नागपूर महानगर पालिका तर्फे तिरंगा पदयात्रेचे आयोजन करण्यात आले. ही पदयात्रा त्रिशरण चौक ते शताब्दी चौक काढण्यात आली असून या पदयात्रेमध्ये राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे व भाजपचे नेते व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या मूर्तीला माल्यार्पण करून पदयात्रा सुरू करण्यात आली. पदयात्रा समापनाला अध्यक्ष भाषण राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. आजादी का अमृत महोत्सव स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाच्या खूप खूप शुभेच्छा देतो. आणि आज या अमृत महोत्सवाच्या निमित्ताने ही भव्य अशा प्रकारची तिरंगा रॅली प्रभात फेरीच्या रूपाने आपण सगळ्यांनी काढली. आणि खरं म्हणजे इथनं वरून मला सगळीकडे भारतचा तिरंगाच दिसतो आहे. इतकं सुंदर दृश्य आहे. प्रत्येकाच्या हातामध्ये देशाचा तिरंगा झेंडा डौला न फडकताना आपल्याला पाहायला मिळतोय. बंधू भगिनींनो, हा तिरंगा केवळ झेंडा नाही, हा तिरंगा केवळ ध्वज नाही, तो आपला राष्ट्र ध्वज आहे. त्या राष्ट्राच्या स्वाभिमानाचं प्रतीक आहे, राष्ट्राच्या अभिमानाचं प्रतीक आहे, आपल्या सगळ्यांच्या आत्मभानाचं प्रतीक हा आपला तिरंगा झेंडा आहे.